गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे व्यापारी बांधवांचा लाखोंनी कोट्यवधींनी म्हणजे अब्जावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। अनेक व्यापारी देशोधडीला लागून गेलेले आहे, काहींनी तर आत्महत्या सुद्धा केलेली आहेत। त्यावेळेला सर्व व्यापारी बांधवांनी लॉकडाऊनमध्ये मदत केली आणि प्रत्येक वेळेला शासनाला व्यापारी बांधवांनी मदत केलेलीच आहे लॉकडाऊनसाठी। पण आज परिस्थिती व्यापारी बांधवांची इतकी वाईट झालेली आहे की आम्हाला कोरोनापेक्षा भूकमळीने आमचे बळी होतील असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे। म्हणजे प्रत्येकाला इतके प्रॉब्लेम येऊन गेलेले आहेत, बँकांचे हप्ते थकलेले आहेत, किराणा भरायला लोकांकडे पैसे नाही आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापारी हा पूर्णपणे थकून गेलेला आहे। त्यामुळे आता जो लॉकडाऊन माननीय उद्धव साहेबांनी जाहीर केलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी, तो व्यापारी चोपडा तालुका व्यापारी महामंडळाला मान्य नाही आहे। येत्या 2 दिवसात आपण निर्णय घ्यावा आणि सहानुभूतीने निर्णय घ्यावा, नाही तर आम्हाला नाईलाजाने 2 दिवसात आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चोपडा तालुक्यात जेव्हा कोरोनाचा संसर्ग वाढला होता तेव्हासुद्धा 20 तारखेपासून 31 मार्चपर्यंत चोपडा शहर व तालुका जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने व प्रांत साहेबांच्या आदेशाने 11 दिवस सलग बंद होतं। व परत उद्धव साहेबांनी जे लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे त्याच्यात सामान्य वर्गाचे जे व्यापारी वर्ग आहेत त्यांचे फार अतोनात हाल होत आहेत। तरी सहानुभूतीने विचार करून पुन्हा व्यापार सुरू होईल अशी निर्णय घेऊन आम्हाला 2 दिवसात कळवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं व्यापारी महामंडळातर्फे मी घोषित करतो। धन्यवाद।